नमस्कार, मी नामदेव कांबळे. जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहता जे एम ए न्यूज बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. आता सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले. मनोज जरांगे हे राजकारणाचे केंद्रबिंदू. येत्या 10 दिवसात ब्रेकिंग न्यूज मिळणार. सत्तारांचं मोठं वक्तव्य. तुमची असलेली व्हिडिओ क्लिप आमच्याकडे. बीडच्या माजी आमदारला धमकी. 2 जणांना अटक. मुंबईतील कॅफे बालकाला खाकीचा धाक दाखवून लुटलं. 2 आरोपींना दिल्लीमधून अटक. मुंबईतील नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला कर्नाटकातून अटक. आंदोलनातून मागील 15 वर्षापासून आम्ही मुंबईत काम करतो. मुंबईत काम करत असताना विविध प्रश्नावर आम्ही काम करत असतो. परंतु आज 2 ऑगस्ट 2024 आजच्या दिवशी जी पत्रकार परिषद आपण घेतोय, त्याच प्रमुख कारण असं आहे की मुंबई एअरपोर्ट लगत असलेल्या झोपड्यांचा समस्या अडचणी आणि त्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाबाबत होणारा विलंब अशा अनेक प्रश्नांना तोंड देण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवली. पत्रकार परिषद ठेवण्यासाठी आमचं एकमेव कारण असं होतं की येणाऱ्या 5 तारखेला त्या प्रश्नांवर तोडगा निघण्यासाठी मी अध्यक्ष घनश्याम भापकर म्हणून बेमुदत उपोषण ठेवणार करणार आहे. आणि हे जे उपोषण असणार आहे ते जोपर्यंत सीएम साहेब स्वतः त्या प्रश्नाला गांभीर्याने घेत नाहीत किंवा आमच्याशी ते बोलत नाहीत तोपर्यंत हे उपोषण न सोडण्याचा आम्ही ठाम होऊ लागेल. आपल्याला पत्रकार मित्रांनो सांगण्यासाठी मी आज इथे बसलेलो आहे एसटीएल प्रीमियर विद्यापीठ या ठिकाणी मुंबई एअरपोर्ट लगतच्या झोपड्यांसाठी 30 बिल्डिंग या उभारल्या गेल्या. या 30 बिल्डिंग या तब्बल 10,000 फ्लॅट्स तयार करण्यात आले. हा विद्यापीठ एसटीएल जो प्रकल्प उभारण्यात आला ते 10,000 फ्लॅट उभारण्यात आले त्याचा संपूर्ण उद्देश पूर्णपणे उद्देश हा एअरपोर्ट लगतच्या झोपड्यांबद्दल होता. परंतु कालांतराने एसटीएल बिल्डिंगचे विकासक आणि मुंबई एअरपोर्ट अथॉरिटी लिमिटेड यांच्यामधल्या काय कायदेशीर बाबीमुळे तो करार तुटला आणि ते पूर्ण प्रोजेक्ट थांबला. तर आम्हाला सध्या जे अडचण त्या विभागाची आहे ती विभागाची अशी आहे की ज्या नावावर प्रकल्प उभारला गेला ते 30 बिल्डिंग उभारल्या गेल्या त्या बिल्डिंग मधल्या सध्या 2 नंबर 3 नंबर 7 नंबर अशा ज्या बिल्डिंगी आहेत आणि 29 30 17 18 19 20 अशा बौद्ध बिल्डिंग आहेत त्या तयार आहेत. तर त्या तयार असताना 30 बिल्डिंगपैकी संदेशनगर क्रांतीनगरचं हे पूर्ण एनेक्शन लागले पात्र अपात्र ठरले. जेव्हा पात्र अपात्र ठरली जाते तेव्हा त्यांचं पुनर्वसन करायला कुठली अडचण येत नाही. तरी 29 30 नंबर बिल्डिंग ही विमानपतन जायच्या जागेवर झोपले आहेत त्यांना देण्यास एमएमआरडी नकार देते. आता ते नकार देत असताना आमची प्रामुख्याने मागणी की जे 29 आणि 30 नंबरची बिल्डिंग आहे ते 29 30 नंबर बिल्डिंग सध्या संदेशनगर क्रांतीनगर जे पात्र झालेली घर आहे
आणि अपात्र झालेले घर आहे, या दोघांनाही त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये त्यांचं पुनर्वसन करायचं. उर्वरित एक नंबर बिल्डिंग आहे ती रिपेअर करून घ्या आणि त्यातही त्यांना त्वरित पुनर्वसन करा. आता आम्ही 29 आणि 30 नंबर बिल्डिंग असं डिमांड का केलेली आहे, कारण की आजच्या घडीला जर पुनर्वसन करायचं असेल, आत्ता त्वरित जर निर्णय घ्यायचा असेल, तर 29 आणि 30 नंबर बिल्डिंग ही तयार आहे. आणि तयार बिल्डिंग असताना त्यांचं त्वरित पुनर्वसन होईल. आमचा सर्वात मोठा मुद्दा जो आहे तो आहे की हे केंद्र शासित जागा असते आणि ह्याच्यावर जी स्कीम बनवतं, जी पॉलिसी तयार करत आहे, ती आपलं महाराष्ट्र सरकार. तर आमची मागणी हीच आहे की त्या मुंबई एअरपोर्ट स्लमच्या लगत असलेल्या झोपड्यांचं पुनर्वसन करत असताना त्यांना लागणारा जो पण खर्च आहे, मग तो हस्तांतरण शुल्क असेल किंवा सहशुल्क असेल. आता हस्तांतरण शुल्क म्हणजे 40,000, रेसिडेन्शियलला कमर्शियलला 60,000 रुपये, असं 35,000 रुपये. आणि सहशुल्क म्हणजे 2011 जी आरनुसार 2,500 रुपये जे भरायला येतात ते अदानी कंपनी जी 75% शेअर्स त्या एअरपोर्ट पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव उद्देश हाच की त्या 4,000 झोपड्यांचं तात्काळ पुनर्वसन व्हावं, घोळ न घालता अपात्र बद्दल जे पण भूमिका तो कंपनी MIL यांच्याकडून आम्हाला, परंतु पात्र अपात्रांना सर्वांना ती 31,000 आणि तयार बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये त्यांचं त्वरित पुनर्वसन करा, ही आमची ठाम भूमिका आहे. आणि ह्याच भूमिकेसाठी येणाऱ्या 5 तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत उपोषण आम्ही ठेवलेलं आहे. आणि या बेमुदत उपोषणामध्ये संदेशनगर क्रांतीनगरमधला प्रत्येक बाधित झोपडीधारक आपला एक दिवस उपोषणासाठी देणार आहे. आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत, आमच्या ह्याच मागण्या आहेत की पात्र अपात्रता ह्या दोन्हींना तुम्ही पुनर्वसन 29-30 नंबर आणि 1 नंबर बिल्डिंग जे आहेत ह्यात तुम्ही आमचं पुनर्वसन करा. आणि आमची शेवटची मागणी जी आहे ती मागणी अशी आहे की आपण जे जसं प्रकल्पग्रस्तांना आपण जे शासनाच्या योजना आपण अनुदान म्हणून देता किंवा स्कीम देता, त्याच प्रकारे ह्या झोपडीग्रस्त किंवा झोपडी बाधित लोकांना जी प्रकल्प बाधितग्रस्त म्हणून जे असतात ती एक सर्टिफिकेट देऊन तुम्ही आम्हाला नवी मुंबई एअरपोर्ट किंवा मुंबई एअरपोर्ट ह्या दोन एअरपोर्टमधल्या प्राधिकरणामध्ये बाधित झोपडीधारकांच्या एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी द्या, ही आमची शेवटची मागणी आहे. झोपडपट्टी धारक आहेत ना, हे बघा टोटल 3,747 घर आहेत, त्याच्यापैकी जवळजवळ 70% पात्रता झालेली आहे. आम्ही गेल्या आज 5 तारखेला जे उपोषण घेतोय, ते 5 तारखेला उपोषण घेण्याचं एकमेव कारण हेच आहे की येणारी विधानसभा सर्वसामान्य असेल किंवा संघटना असेल, त्या सर्वसामान्यांना किंवा संघटनेला कुठल्या प्रकारचा त्यांना महत्व दिलं जात नाही इतर कुठल्याही दिवशी. परंतु जर इलेक्शन असेल, विधानसभा ही आता महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे त्या प्रकारच्या वातावरणात आम्हाला ह्या निवडणुकीच्या काळातच ह्या सर्व आमच्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या मागण्या केल्या पूर्ण झाल्या तर आम्ही राज्य सरकार असेल किंवा शासन असेल त्यांना आमच्या जागा ज्या आहेत त्या आम्ही त्यांना मोकळ्या करून देऊ. आमच्या दुसरी एक मागणी आहे की आता 1,500 लोकांची त्या विभागातून शिफ्टिंग झालेली आहे, 1,500 लोकांना 2 नंबर, 3 नंबर आणि 7 नंबर बिल्डिंगमध्ये पुनर्वसन केलेलं आहे. परंतु ते पुनर्वसन करत असताना जी घरं पुनर्वसन झालेली त्यांच्या घरावर सील करत असताना MIL
कस्टडी असं एमआयएल कस्टडी मुंबई एअरपोर्ट अथॉरिटी जी आहे त्यांच्या कस्टडीमध्ये ती जागा आणि ती घर दिल्याचं सिद्ध होत. परंतु आमची मागणी लिहिली आहे की 2006 एमआयएलनी आणि एमएमआरडीनी म्हणजे एमएमआरडी हे जे शासनाची संस्था आहे आणि एमआयएलडी ही केंद्राची प्राधिकरण आहे या दोघांमध्ये जो करार झाला होता तो करार असा झाला होता की जे पण आम्ही घरं देणार आहोत ती घरांची पूर्तता ही एमआयएलला करायची म्हणजे मुंबई एअरपोर्टला ती घरं करायची त्याचा खर्च सगळा मुंबई एअरपोर्टला करायचा आहे आणि त्यानंतर जागा मोकळी करून देणार आहोत. परंतु एअरपोर्टनी कुठल्या प्रकारची जागा साठी कोऑपरेट न करता त्या जागेची कुठली किंमत अदा न करता ती घरं उपलब्ध न करता शासनाने जर केली असती तर त्या घराला एमआयएल कस्टडी हा स्थिर कसा काय होऊ शकतो. याचा अर्थ अदानी कंपनीला तुम्हाला खूपच जागा द्यायची आहे का सर्वसामान्यांचं नुकसान करून ही जागा अदानीच्या कशात घालायची का. तर आमचं प्रामाणिक म्हणणं आहे की जर ही करोडो रुपयाची जर जागा जर तुम्ही एमआयएलला अदानी कंपनीला जर देत असाल आणि देत द्यायची असेल तर आमच्या ज्या मागण्या आहेत पात्र अपात्रता न पाहता सहज सकाळ ते सगळं पुनर्वसन हे इस्रायलच्या तयार बिल्डिंगच्या सध्या 39 तिकडे करा. दुसरी आमची मागणी आहे की जे पण त्याचा खर्च आहे तो अदानी कंपनीकडून घ्या. तिसरी आमची जी मागणी आहे की आम्ही बाधित झाल्यानंतर ह्या मुंबई एअरपोर्ट लगतची ही जी पुनर्वसन जी आहे शिफ्टिंग जी होते त्याच जागे जर आम्हाला बिल्डिंग बांधून दिली असत्या तर तो विषय वेगळा होता. पण आम्हाला तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आम्हाला आमचं पुनर्वसन करताय तर आम्हाला प्रकल्पग्रस्त जाहीर करून तो विषय GR5 करून आम्हाला त्या आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचं जे आहे ते किंवा नवीन मुंबईमध्ये जे विमानतळ बनत आहे त्या दोन ठिकाणामध्ये आमच्या प्रत्येक झोपडीधारक बाधित झोपडीधारकांना एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेवर कायमस्वरूपी नोकरी द्यावी ही अशा प्रकारची आमची मागणी आहे. या सर्व मागण्या एमएमआरडीने राज्य शासनाने लक्षात घ्याव्यात त्यासाठी आम्ही 5 तारखेला आंदोलन करणार आहोत आणि आंदोलन हे आमचं बेवजूद असणार आहे. मी तुम्हाला मी ज्या माहिती दिली त्याबद्दल आश्वासित करतो की सर्व माहिती पुराविषयी आहे कुठल्या प्रकारचा बोगस स्टेटमेंट नाही आहे आणि या स्टेटमेंटला आधारावर काही कागदपत्र आधारावर मी बोलत आहे. कारण की जो करार झाला होता त्या करारानुसारच एमआयएल कंपनीला सर्व घर सर्व झोपडी बाधकांना पुनर्वसन करून द्यायचं आहे कुणालाही बेघर करून द्यायचं नाही तर असं सर्व असताना हे मनमानी चालू देणार पात्रता लिस्ट फक्त पुनर्वसन करायचं आणि बाकीच्या असंच रेकळा ठेवायचं हे चालू देणार नाही. आणि ते जी 30 नंबर बिल्डिंग 30 ज्या बिल्डिंग आहेत ते 10,000 फ्लॅट आहेत त्यातल्या 29 आणि 30 ही आम्ही आमची मागणी आहे तिथल्या लोकांची मागणी तर त्याला ग्राह्य धरावं कारण की आमच्यासाठी बांधलेले हे जे प्रोजेक्ट आहे तो दुसऱ्याला देण्याआधी तो आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळावा म्हणून 29 आणि 30 नंबर बिल्डिंग संदेशनगर क्रांतीनगरसाठी लोकांना द्यावी. दुसरा मुद्दा आमचा असाच एक आहे की सध्या शासनाने 2021 जो GR5 केला 300 स्क्वेअर फूटचा आणि 300 स्क्वेअर फूटचा जर GR5 झाला असेल आणि सध्या जे रेडीमेड जे रेडी आहे प्रकल्प त्या प्रकल्पामध्ये 270 स्क्वेअर फूट आहे म्हणजे 30 ते 31 फुटाचा फरक आहे. तर आम्हाला सांगायचं हेच आहे की एकतर आमच्या अनुमताने आमच्या चॉईसने आम्हाला ती बिल्डिंग दिल्या गेल्या पाहिजे कारण की आमचा प्रकल्प होता तो. दुसरी गोष्ट जर तुम्ही आम्हाला नकारत असाल तर 300 स्क्वेअर फीट आम्हाला तुम्ही देत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता 29-30 नंबर बिल्डिंग आणि आमच्या सगळ्या बाकीच्या मागण्या पूर्ण होत यासाठी 11-5 तारखेला आमचं
जो विकासक आहे तिथे विकासकाचं तुम्ही नाव नाही लिहिलेलं आहे, जो तिथे येणार आहे किंवा डेव्हलप करणार आहे, आणि आपण शासनाची पाठपुरावा केलाय का याबाबत? शासनाने आपल्याला काय सांगितलंय की आम्ही काय करू? हे बघा, आम्ही मागे पण सांगितलं तुम्हाला की हे आज 14 वर्षापासून आम्ही ह्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.